पुताबाई साहेब शिवरायांचा हा तिसरा विवाह विजयनाम संवत्सर शक 1575 पुणे मुक्कामी फसली सन 1063 किंवा 1653 या सालांत पुणे मुक्कामी विठोजी मोहिते अमीरराव नेवासकर यांची कन्या पुताबाई साहेब यांच्याशी झाले। या बाबत काही समकालीन साधनांतील नोंदी। ए शेडगांवकर भोसले बखर शिवाजी राजा यांची वडील श्री नामसईबाई ही विठोजी मोहिते अमीरराव नेवासकर यांची कन्या व शिवाजी राजा या उभयतांचे लग्न राजगड येथे झाले। विजयनाम संवत्सर शके 1575 पण त्या सईबाई नसून पुताबाई होत्या। दो विठोजी मोहिते नेवासकर यांच्या कन्याचे नाव सईबाई होते। यात बखरकाराने कन्याचे नाव सईबाई असे घेतले आहे, परंतु हे चूक आहे कारण आपत्यहीन पुताबाई साहेब या जन्मांसांच्या विस्मरितीत गेल्या व सईबाई साहेब या पुत्रवती इतिहासाच्या पानापानांवर गाजल्या व शिवरायांचे हा महाराष्ट्र देशीचा पहिला विवाह खूप नंतरच्या काळात लिहल्या गेलेल्या या बखरकाराला ज्ञात झाला, परंतु तो सईबाईच्याच नावे। दुसरी गोष्ट, बखरकाराच्या मते विवाह राजगडावर झाला, परंतु 1653 मध्ये राजगडाचे बांधकाम चालू होते ते 1662 पर्यंत, त्यामुळे याही गोष्टीला दुजोरा मिळत नाही। तीन ग्रडफ व मल्हार रामराव चिटणीस बखर या साधनांत पुताबाई साहेब या मोहित्यांच्या कन्या होत्या। वही दोन्ही साधने वरील बखरींपेक्षा विश्वसनीय मानली जातात। चार काही कागदपत्रात पुताबाई पालकर असा उल्लेख मितो। पांच भिकजी चव्हाण उर्फ मोहिते उर्फ नेवासकर यांच्या कन्येका तुकाबाई साहेब या शहाजी राजेंच्या पत्नी होय। भिकजी चव्हाणांचे ज्येष्ठ चिरंजीव विठोजी यांना आदिलशहाकडून अमीरराव हा किताब होता। यांच विठोजी अमीरराव मोहिते यांची कन्या पुताबाई साहेब या शिवरायांच्या तिसऱ्या धर्मपत्नी होय। तुकाबाई साहेबांचे भाऊ हर संभाजी मोहिते सुपे परागण्यावर अंमलदार म्हणून होते। छे शिवरायांचा हा विवाह म्हणजे मोहिते घराण्याला स्वराज्य संवर्धनात सोबत घेऊन बरोबरीने स्वराज्य सेवेत आणण्यासाठीचा एक डाव होता। धन्यवाद।